ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुरुवारी पहाटेपासूनच राजू शेट्टी झलक रंजित. मॉर्निंग वॉक, लग्न समारंभ, व्यक्तिगत गाठी भेटी घेत मतदारांशी संवाद. हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पहाटेपासूनच इचलकरंजीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. लोकसभेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, असे आवाहन यावेळी नागरिकांना केलं. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी उमेदवारांची धांदल वाढली आहे. दयाल शिलमणी, राजू शेट्टी आणि सत्यजित आबा सरुडकर यांनी इचलकरंजीला केंद्रबिंदू मानून आपला प्रचार सुरू ठेवला. त्यानिमित्ताने नागरिकांच्या व्यक्तिगत गाठीभेटीवर भर दिला जात असून आपली भूमिका पटवून सांगण्याचं काम उमेदवार करत आहेत. गुरुवारी पहाटे श्री शेट्टी यांनी आपल्या मोजक्या समर्थकांना घेऊन राजाराम स्टेडियम आणि राणीबाग येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. रस्त्यावरून फिरायला येणाऱ्या नागरिकांची देखील श्री शेट्टी संवाद साधताना दिसत होते. विविध लग्न समारंभ देखील त्यांनी पार पाडले. दुपारी त्यांनी वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. इचलकरंजी शहरातील विविध भागाबरोबरच मतदारसंघातील तारदाळ, कोरोची आणि शहापूर आदी परिसरात राजू शेट्टी यांनी भेट देत व्यक्तिगत संपर्क साधला. मतदारसंघाची व्याप्ती पाहता उमेदवार सर्वच ठिकाणी व्यक्तिशः पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच अत्यंत महत्वाच्या ठिकाणी उमेदवार नागरिकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे. आजच्या या राजकीय भेटीगाठीमध्ये राजू शेट्टी यांना इचलकरंजी शहर आणि परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.